शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय. भातसा धरण भरल्याने भातसा धरणाचे पाचही दरवाजे आता 1.5 मीटरने उघडले आहेत. त्यामुळे सावरशेतच्या पुलावरून पाणी जात आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास भातसा नदीच्या सापगाव पुलावरून पाणी जाऊ शकतं. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुट्टी जाहीर केली आहे. तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात येते. तालुक्यात असाच पाऊस राहिल्यास धरणाचे दरवाजे अजून उघडण्याची शक्यता आहे. पावसामुळे तालुक्यातील वाशिंद सावरशेत पूल बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.